तांबे हॉस्पिटल एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी पेसमेकर इम्प्लांट हार्ट अटॅकवर तात्काळ उपचार त्याचबरोबर जन्मजात हृदय विकाराची तपासणी हृदयाचं छिद्र बंद करणं या सर्व शस्त्रक्रिया तांबे हॉस्पिटलमध्ये केल्या जातात. पत्ता नवीन अकोले रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर. कोरोनाचा प्रभाव न्यायालयाच्या कामकाजावर झालाय. कर्जत आणि जामखेड तालुक्यातील न्यायालयाच्या कामाची वेळ कमी करण्यात आली असून फक्त महत्वाच्या खटल्यांचंच काम सुरू राहणार आहे तर न्यायालयामधील वकिलांचं बारचं ऑफिस देखील बंद ठेवण्यात आलंय. कॅन्टीनही बंद ठेवा एवढंच नाही तर न्यायालयातील कर्मचारी देखील एकाच दिवशी सर्वांना कामावर न येता आलटून पालटून कामावर यावं असा आदेश मुंबई उच्च न्यायालय आणि नगर येथील जिल्हा न्यायालयानं दिलाय. कर्जत तालुक्यामध्ये आरोग्य विभाग देखील करोना प्रकरणी दक्ष झाला असून तालुक्यामध्ये 5 परदेशामधून आलेल्या नागरिकांची कसून आरोग्य तपासणी करण्यात आली आहे तर 14 दिवसांपासून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात आलं होतं. कोरोनाची कोणतीच लक्षणं त्यांच्यामध्ये नसल्याचं यावेळी आरोग्य विभागानं सांगितलंय. कर्जत या ठिकाणचे उपजिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर आणि कर्मचारी हे कोरोना प्रकरणी सज्ज असून येणाऱ्या रुग्णांची तपासणी होतीय. याचप्रमाणे या आजारापासून कोणती काळजी घ्यायची याचीही माहिती दिली जातीय. कर्जत तालुक्यातील विदेशामध्ये फिरण्यासाठी गेलेल्या 5 नागरिकांची तपासणी केली असून कुणालाही कोरोनाची लक्षणं नाहीत. मात्र अजून कुणी परदेशामधून आलं असेल तर त्यांनी तपासणी करून घ्यावी. तसेच ज्यांना सर्दी खोकला ताप याचा त्रास होतोय त्यांनी घरीच थांबावं, मास्क वापरावा आणि आरोग्य विभागाला कळवावं असं यावेळी डॉक्टर शबनम इनामदार यांनी म्हटलंय. कोरोना व्हायरस हे इन्फेक्शन सध्या जगभरात थैमान घालत आहे. पूर्ण जगाला याने विळखा घातला आहे. परंतु आपल्या प्रशासनाने वेळोवेळी प्रशासन टीव्हीवरती ज्या सूचना सांगत आहे किंवा घेण्याची काळजी सांगत आहे तशी काळजी घेतली तर मात्र घाबरायचं नाही. वेळोवेळी हात धुवावेत, प्रवास टाळावा, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं, गर्दी करणं टाळावं, म्हणजे कार्यक्रमही आपण कॅन्सल केले पाहिजेत. आणि ह्याची जर खबरदारी घेतली व योग्य आपण काळजी घेतली तर मग मात्र घाबरण्यासारखं नाही. जिल्हा रुग्णालय कर्जतद्वारे आम्ही सर्वोत्तरी तयारी केलेली आहे. त्याचबरोबर यासंबंधी सर्व नागरिकांना आव्हान आहे की घाबरण्याची मुळीच गरज नाही. तर गरज आहे की आपल्याला तो आजार कशामार्फत पसरतो हे आपण योग्य ठिकाणावर माहिती करून घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जी जर परदेशातून आलेले नागरिक जर आपल्या क्षेत्रात असतील तर ते आपल्याला कळवले गेले पाहिजे. आणि त्यांनी त्या नागरिकांना जर कुठलेही सिम्पटम्स किंवा कुठलेही लक्षणं नसतील तर त्यांनी 14 दिवस होम क्वारंटाईन म्हणजे घरामध्येच त्यांनी राहायचं. आपल्या कर्जत तालुक्यामध्ये 5 नागरिक आपल्याला असे मिळा सापडलेले आहेत की जे परदेशातून आलेले आहेत. त्यांचे 14 दिवस पूर्ण होऊन गेलेले आहेत आणि त्या कालावधीमध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचे लक्षणं चालू झालेले नाही आहेत या आजारा संदर्भातले. ते सर्व व्यवस्थित आहेत, पूर्णपणे बरे आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जायची गरज नाही. आरोग्य विभाग या पूर्ण परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहे आणि परिस्थिती आपल्या आटोक्यात राहील याच पद्धतीने आपल्या सर्वांचं ह्याच्यावरती नियंत्रण राहील. सर्वांना आपल्याला हे आव्हान आरोग्य विभागाचं राहील की त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी, पॅनिक न होता म्हणजे घाबरून न जाता स्वतःची काळजी घेण्याबद्दल सर्वांनी जोर द्यावा. उपजिल्हा रुग्णालयामध्ये नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. कुणाला काही त्रास वाटला तर त्यांनी आम्हाला त्वरित कळवावं असं आवाहन देखील यावेळी आरोग्य विभागानं नागरिकांना केलंय. गणेश जेवरे, सी न्यूज मराठी, कर्जत.